राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गच्छंती करावी अशी मागणी स्वराज्य संघटना असेल संभाजी राजे उदयन राजे महाविकास आघाडी कडून व्यक्त केली जात होती तशी मागणी केली जात होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हे संकेत मिळत आहेत आपल्याला पदमुक्त केलं जावं आता आपल्या गृहराज्यात आपल्याला परत जाण्याची इच्छा आहे असे संकेत एक प्रकारे राज्यपालांनी दिले आहेत इच्छा व्यक्त करत तर अरविंद सावंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे आणि भाजप एक प्रकारे यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील अरविंद सावंत यांनी केला आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामुळे राज्यात बराच गदारोळ झाला आणि याच वक्तव्यावर आक्षेप घेत राज्यपालांची उचलबांगडी करावी अशी भूमिका काही संघटना आणि पक्षांनी घेतली त्याचबरोबर या वक्तव्यासंदर्भात राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सगळा गदारोळ सुरू असताना राज्यपालांचं हे वक्तव्य समोर येत आहे तर आज सकाळीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नेमकी राज्यपालांसंदर्भात काय प्रतिक्रिया दिली होती काय वक्तव्य केलं होतं ते आपण एकदा पाहूयात जे राजकारण चालू आहे त्या पद्धतीने हा विषय सुद्धा आम्ही बाजूला करू महाराष्ट्रावरती जो अन्याय होतो कर्नाटककडून त्याच्याविषयी आणि विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे तुम्ही म्हणाल कधी कोणत्या क्षणी कोणत्याही क्षणी जो ॲक्शन प्लॅन आहे त्या संदर्भात व्यवस्थित हालचाली सुरू आहेत आम्ही वाट बघतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घनघोर अपमान होऊन सुद्धा हे सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ त्यांचे आमदार जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेले ते आमदार हे अजून हात चोळत कसे बसले आहेत किती वेळ बसणार आहेत हात चोळत तोंड शिवून हे आम्ही पाहतो आहोत हे महाराष्ट्राला आम्ही दाखवतो आहोत की बघा हा त्यांचा स्वाभिमान हा त्यांचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर हे सरकार आणि त्यांचे आमदार हे मुठे आवळून उसळून उभे राहत नाही आहेत ह्याच लोकांनी शिवसेना फोडली कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट